राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून मिळाला दोन हजार एकशे साठ कोटी रुपयांचा सा मदतीचा दुसरा हप्ता मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसजवळ झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक दहा मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या दोन हजार एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशांकरता नीट परीक्षेतल्या गुणांचा कट ऑफ केंद्र सरकारकडून सहा टक्क्यांनी कमी लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यांसाठी प्रचाराला वेग पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राहुल गांधी आणि महाआघाडीच्या नेत्यांच्या आज ठिकठिकाणी थीक प्रचारसभा आणि चेन्नई सुपर किंग्जचा सा सहा गडी राखून पराभव करत मुंबई इंडियन्सचा एलच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं राज्यातल्या दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारनं दोन हजार एकशे साठ कोटी रुपयांचा सा मदतीचा दुसरा हप्ता राज्याला सुपूर्द केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही रक्कम मिळाल्याची माहिती देतानाच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून महाराष्ट्रासाठी ही रक्कम अदा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत या हप्त्यानंतर राज्याला दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आतापर्यंत मिळालेली एकूण मदत रक्कम चार हजार अठ्ठेचाळीस कोटी साठ लाख रुपये इतकी झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे राज्यात दुष्काळ निवारण उपाययोजना विना अडथळा राबवण्यासाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करावी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी निवडणूक आयोगानं परवाच मान्य केली होती मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसजवळ झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी सेवानिवृत्त मुख्य अभियंता पूल शीतला प्रसाद कोरी यांना पोलिसांनी अटक केली आहे महानगर दंडाधिकारी न्यायालयानं त्यांना परवा म्हणजे दहा मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली या पूल दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे चौदा मार्च रोजी हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण ठार तर बत्तीस जण जखमी झाले होते या प्रकरणी पोलिसांनी याआधी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर काल शीतला प्रसाद कोरी यांना अटक झाली हिमालय पुलाचा अहवाल स्वतःकडे आल्यानंतरही कोरी यांनी स्वतः पुलाची पाहणी केली नाही तसा सहाय्यक अभियंत्यांनी दिलेला अहवाल पडताळून पाहिला नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या दोन हजार एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशांकरता नीट या प्रवेश परीक्षेमधल्या गुणांची किमान पात्रता मर्यादा अर्थात कट ऑफ केंद्र सरकारनं सहा टक्क्यांनी कमी केली आहे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाशी केलेल्या विचारविनिमयानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे या नव्या पात्रता मर्यादेनुसार सर्वसाधारण वर्गातले किमान चव्वेचाळीस टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी दिव्यांग वर्गातले किमान एकोणचाळीस टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी तर अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय वर्गातले किमान चौतीस टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील असं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर कलि आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी या नव्या पात्रता मर्यादीनुसार दोन हजार एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत असंही या निवेदनात म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणातल्या फतेहदार आणि कुरुक्षेत्र इथं प्रचारसभा घेणार आहेत तसंच दिल्लीतल्या रामलीला मैदानावरील सभेलाही संबोधित करणार आहेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचारसभेत सहभागी होतील तसंच ते मदे प्रचार सभेलाही संबोधित करतील अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रदेशातल्या भिंड मुरैना तसंच ग्वाल्हेर इथं प्रचारसभा होणार असून महाआघाडीतल्या सपा आझमगडमध्ये प्रचारसभा होणार आहेत विविध सभांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या कथित आचारसंहिता भंगाबाबत भाजपानं दाखल सर्व तक्रारींवर तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे मुख्तार अब्बास नक्वी आणि भूपेंद्र यादव यांचा समावेश असलेल्या भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं काल आयोगाची भेट घेतली आपल्या भाषणांमध्ये खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पेरून तसंच असंसदीय भाषा वापरून राहुल गांधी यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं असा आरोप यादव यांनी या भेटीनंतर बातमीदारांशी बोलताना केला पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया आणि बंकुरा इथं उद्या होऊ घातलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा होऊ न देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार स्थानिक प्रशासनावर दबाव आणत असल्याची तक्रारही आयोगाकडे केली असं यादव म्हणाले निवडणूक आयोगानं दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना जातीवाचक ट्विट केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे सिसोदिया यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातल्या आपच्या उमेदवार अतिशी यांची ट्विटरवर त्यांच्या जातीचा उल्लेख करत ओळख करून दिली होती याला आक्षेप घेत भाजपानं सिसोदिया यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेत सिसोदिया यांना बजावलेल्या नोटिशीत अशा प्रकारे ओळख करून देताना जातीचा उल्लेख करणं आचारसंहितेचा भंग असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे सिसोदिया यांनी आज संध्याकाळपर्यंत या नोटिशीला उत्तर द्यायचं आहे मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला कालपासून मुकादम यांची मुलाखत आताच आपण पाहिलीत वळूया पुढच्या बातम्यांकडे ज्येष्ठांना आरोग्य सेवा देणाऱ्या कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना देशात तसंच परदेशात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सांगितलं आदिवासी विकास विभाग आणि ग्रँडेज सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा कौशल्यपूर्ण प्रमाणपत्र शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आला हा शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना काल मुंबईत राजभवन इथं राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र तसंच नोकरीत रुजू होण्याचं पत्र प्रदान करण्यात आलं त्यावेळी राज्यपाल बोलत होते आदिवासी विकास विभागानं दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण उपलब्ध करून देणं ही अभिनंदनीय बाब असल्याचं राज्यपाल म्हणाले भविष्यात या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी यावेळी या, या शिक्षणक्रमाविषयी अधिक माहिती दिली रेल्वेची आरक्षित तिकीटं तसंच इतर सवलती मिळवण्यासाठी प्रवाशांना कर्करोगग्रस्त रुग्णांची बनावट प्रमाणपत्र मिळवून देणारं जाळं पश्चिम रेल्वेनं मुंबईत उद्ध्वस्त केलं आहे पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातल्या तिकीट आरक्षण केंद्रावर पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागानं काल टाकलेल्या छाप्यात अशी चौऱ्याहत्तर बनावट प्रमाणपत्र जोडलेले अर्ज जप्त करण्यात आले मात्र मुख्य आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली या कागदपत्रांवर शहरातल्या प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉक्टरांच्या सह्या आणि शिक्क्या आहेत मात्र या डॉक्टरांनी या गैरव्यवहारातला आपला सहभाग फेटाळून लावला आहे असं ते म्हणाले अशा प्रकारचं बनावट प्रमाणपत्र सादर करून आरक्षित तिकीट बाळगणारा एक प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाराणसी महानगरी एक्सप्रेस या गाडीत सापडला असून त्याला जबलपूर रेल्वे स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे असंही भाकर यांनी सांगितलं रेल्वे प्रवासाच्या वेगवेगळ्या दर्जाच्या श्रेणींमधल्या प्रवास भाड्यात रेल्वे विभाग कर्करोग्रस्तांना पन्नास ते शंभर टक्के सूट देतो तसंच तात्काळ कोट्यातली निश्चित असलेली तिकीटं मिळवण्यातही प्राधान्य देतो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी भारतीय हवाई दलाचं ए एन बत्तीस जातीचं विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे या धावपट्टीवरून विमान उड्डाणं बंद झाली आहेत मात्र इतर दोन धावपट्ट्यांवरून उड्डाणं सुरू आहेत धावपट्टीवरून घसरलेलं विमान बंगळुरूजवळच्या भारतीय हवाई दलाच्या येलाहंका विमानतळावर जात होतं या दुर्घटनेत कुणी जखमी झालं नाही भारत आणि बांगलादेश दोघे मिळून संयुक्तपणे वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आणि बांगलादेश मुक्तीसंग्रामावर आधारित माहितीपटाची निर्मिती करणार आहेत प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल या चित्रपटाचं दिग्दर्शन करतील तर अतुल तिवारी पटकथालेखक असतील सचिव अमित खरे यांच्या नेतृत्वाखाली माहिती प्रसारण मंत्रालयाचं प्रतिनिधी मंडळ आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार गौहर रिझवी यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचं प्रतिनिधी मंडळ यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीत बोलताना अमित खरे यांनी ही माहिती दिली दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मागेच चित्रपट निर्मितीची घोषणा केली होती या चित्रपटाची संयुक्त निर्मिती तसंच दोन्ही देशांमधले सांस्कृतिक आणि दूरसंचार क्षेत्रातले बंध दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीच्या माध्यमातून मजबूत करणं हे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे असं खरे म्हणाले या स्वप्नामुळे दोन्ही देशांमधले एकंदर संबंधही अधिक दृढ व्हायला चालना मिळेल असंही खरे यांनी यावेळी सांगितलं भारताच्या डीडी डीच सेवेवर बांगलादेश टेलिव्हिजन विनामूल्य दाखवलं जाईल अशी घोषणा प्रसार भारतीनं तर भारताची दूरदर्शन वाहिनी लवकरच सुरू होणार असलेल्या बांगलादेशच्या डीटीएच सेवेवर दाखवली जाईल अशी घोषणा बांगलादेशनं या बैठकीत केली अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उत्तर काशी जिल्ह्यातल्या गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांची दारं काल उघडण्यात आली आणि याबरोबरच चार धाम यात्रेलाही सुरुवात झाली यावेळी हजारो भाविक उपस्थित होते केदारनाथ मंदिराचं दार आज उघडत असून बद्रीनाथ मंदिराचं दार बारा मे रोजी उघडण्यात येणार आहे अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातल्या डेनव्हर शहरामधल्या एका शाळेत झालेल्या गोळीबारात आठ विद्यार्थी जखमी झाल्याचं सा पोलिसांनी सांगितलं अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डगलस काउंटीचे शेरीफ स्प्रुलॉक यांनी सांगितलं दोन बंदूकधाऱ्यांनी शाळेत प्रवेश केला आणि दोन वर्गांमधल्या विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याची माहिती त्यांनी दिली सर्व जखमी विद्यार्थी चौदा वर्ष आणि त्यापेक्षा मोठे आहेत दोन्ही बंदूकधाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं असून यापैकी एक जण अल्पवयीन मुलगा असल्याचं समजतं अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली भारत आणि अमेरिकेतील राजनैतिक संबंध अधिक मजबूत होण्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अमेरिकेसोबत कार्य करण्याकरता भारत कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधान म्हणाले चित्रकार मुरली शिवरामकृष्णन यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचं काल मुंबईत उद्घाटन झालं राज्याचे कला संचालक आणि जे जे कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं त्रेवड्रम वरनं सगळे भावनात्मक पेंटिंग्स करून आपल्या जहांगीर आर्ट गॅलरीला आपल्याला बघायला संधी दिली आहे हे प्रदर्शन सात तारीखपासून तेरा तारीखपर्यंत लोकांना बघायला मिळेल आणि या पेंटिंगमधनं शिकायला खूप संधी मला दिसून येत आहे प्रत्येक पेंटिंग हे आपल्या धर्तीच्या अवलोकनकरिता लाल पिवळा हिरवा कसं त्यांच्या दृष्टिकोनातून बघता येतं त्यांनी ते दर्शवलं आहे बिलॉंगिंग टू अर्थ ही या प्रदर्शनाची संकल्पना आहे मुरली शिवरामकृष्ण यांचं हे सोळावं प्रदर्शन असून येत्या तेरा मे पर्यंत ते रसिकांसाठी खुलं आहे पाकिस्तानातल्या लाहोर शहरातल्या सुप्रसिद्ध दाता दरबार दर्ग्याबाहेर आज झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान तीन जण मृत्यूमुखी पडले असून अठरा जण जखमी झाल्याची माहिती जिओ न्यूजच्या वृत्तात देण्यात आली आहे रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी हा स्फोट झाला आहे या स्फोटात पोलीस वाहनाला लक्ष करण्यात आल्याचं सुरुवातीच्या वृत्तात म्हटलं आहे बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असल्याचं या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे पदवी मिळाल्यानंतर अनिल यांनी भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथं प्रयत्न केले तिथे त्यांना अबरिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू यांच्यासारख्या दिग्गज चित्रकारांचं मार्गदर्शन मिळालं विधी शाखेची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी सनद घेऊन वकिलीचा व्यवसाय केला कवी अनिल यांना एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली कवी अनिल यांच्या दशपदी या काव्यप्रकारात मुख्यतः निसर्गचित्रांचं शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचं मनोहरी चित्रण आहे कवी अनिल यांचं आठ मे एकोणीसशे ब्याऐंशी रोजी निधन झालं मराठीत मुक्तशंत काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाणारे आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांची आज पुण्यतिथी आहे भारताचा माजी ऑलिम्पिकपटू आणि तिरंदाज लिंबाराम यांच्यावरील उपचारांसाठी केंद्रीय क्रीडा विभागानं पाच लाख रुपयांची मदत दिली आहे लिंबाराम सध्या चेता संस्थेच्या विकारानं आजारी असून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत साई म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लिंबाराम यांची भेट घेऊन त्यांना ही मदत सुपूर्द केली असं क्रीडा विभागानं ट्विटर संदेशाद्वारे जाहीर आहे शहचाळीस वर्षांच्या लिंबाराम यांनी तीन ऑलिम्पिक क्रीडा भारताचं प्रतिनिधित्व केलं असून चीनमध्ये बीजिंग इथं एकोणीश ब्याण्णव साली झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक विक्रमाशी बरोबरी केली होती चेन्नई इथं काल झालखा प्लिफमधल्या अंतिम फेरीसाठीच्या सामन्यात मुंबई इंडियन संघानं चेन्नई सुपर किंग्ज संघावर सहा गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघानं वीस षटकात चार बाद एकशे एकतीस धावा केल्या बेचाळीस धावा करणारा अंबाती रायुडू आणि सदतीस धावा करणारा धोनी यांनी पाचव्या गड्यासाठी केलेल्या सहासष्ट धावांच्या भागीदारीमुळे चेन्नई संघाला एकशे एकतीसपर्यंत पर्यंत मजल मारता आली मुंबई इंडियन्सच्या राहुल चहारनं दोन गडी बाद केले तर कृणाल पंड्या आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी एक गडी टिपला फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक झटपट बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवनं चोपन्न चेंडूत नाबात एकाहत्तर धावा फटकावत संघाच्या विजयाला मोठा हातभार लावला ईशान किशननं त्याला चांगली साथ दिली या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघानं पाचव्यांदा आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे दरम्यान दिल्ली आणि हैदराबाद संघादरम्यान विजयी ठरणाऱ्या संघाबरोबर लढत होणार असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला अंतिम फेरी गाठायची आणखी एक संधी मिळणार आहे हवामान वृत्त विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी उष्णतेची लाट तर तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे विदर्भात कालही तापमानानं चाळीसशी ओलांडली होती येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून मिळाला दोन हजार एकशे साठ कोटी रुपयांचा सा मदतीचा दुसरा हप्ता मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसजवळ झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक दहा मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या दोन हजार एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशांकरता नीट परीक्षेतल्या गुणांचा कट ऑफ केंद्र सरकारकडून सहा टक्क्यांनी कमी लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यांसाठी प्रचाराला वेग पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राहुल गांधी आणि महाआघाडीच्या नेत्यांच्या आज ठिकठिकाणी प्रचारसभा आणि चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव करत मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश